सुटते आहे. आणि आता बातमी आहे नालासोपारातल्या वाहतूक कोंडीची. तिथे देखील मुसळधार पाऊस झाला होता आणि तिथे नालासोपारात देखील वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतोय. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवल्यानंतर महापालिकेचं प्रशासन जागा झालं आहे आणि त्यांनी तात्काळ पाण्याचा निचरा करण्यासाठी तिथे सफाई कर्मचाऱ्यांनी धाव घेतली आहे. इथे पाणी देखील आता उसळायला सुरुवात झाली आहे. विरारमध्ये रात्रीपासून धुवाधार पावसाने सुरुवात केलेली आहे. आपण आता आलो आहोत तुळज रोडमध्ये. आपण पाहू शकता की या तुळज रोडवरती जो हा सेंट्रल पार्कचा जो रस्ता आहे, आपण पाहू शकता की किती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. हा जो ही जी रिक्षा आहे, रिक्षा अर्धी पूर्ण बुडालेली आहे. हा रोड रोलरसुद्धा यामध्ये बुडालेला आहे. आपण पाहू शकता या पाण्यामुळे मोठी वाहतूक कोंडीसुद्धा झाल्याची आपल्याला पाहायला मिळते. हा तुळींचा प्रवेश नेहमी पाण्याखाली जातो. परत यावेळी गेल्यावेळी आपण या ठिकाणी दाखवलं होतं, परंतु पुन्हा रात्रभर हा पाऊस पडतोय, त्यामुळे या ठिकाणी पावसाचं पाणी साचलेलं आहे. या ठिकाणी आपण ही दुसरी बाजू आपण तुम्हाला दाखवतोय. या पूर्ण जी ही दुकानाची लाईन आहे, आपण पाहू शकतो हे जे गाडे लावलेले आहेत ते अर्धे या ठिकाणी बुडालेले आहे पावसामुळे. आणि वाहतूक कोंडीसुद्धा मोठ्या प्रमाणात झालेली आहे. वसईविरार महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी कुठेही काम करताना दिसत नाही, त्यामुळे हे पाणी साचलेलं आहे. आणि जी गटर लाईन आहे ती कुठेतरी साफ केली पाहिजे, कारण या ठिकाणी जे भाजीवाले वगैरे बसतात त्यांचा भाजीपाला या गटरामध्ये जातो आणि तो अडकल्यामुळे हे पाणी साचत आहे. याकडे आता पालिकेने लक्ष देण्याची गरज आहे. विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, नालासोपारा.